उद्या लोक तुमची गाढवावरून झिंड काढल्याशिवाय राहणार नाही. आपल्या नवीन संसारात सुखाने राहा. आणि आज आमच्यावरती तुम्ही पुरावे सादर करण्याची वेळ आणता, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. पण बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतो आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही. या बाळासाहेब ठाकरेंनी 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केली, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी केली, हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. त्या संघटनेवरती फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी. यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. खरं म्हणजे आपण फुटलेला आहात, आपण फुटीर आहात, आपण एक वेगळा गट स्थापन केलेला आहात, आपण आपल्या नवीन संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना जे हवं आहे की शिवसेना खतम करायची बाळासाहेब ठाकरेंची, त्यांचं हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहोत. मराठी माणसाला या शिव मराठी माणसाच्या हृदयात या शिवसेनेला स्थान आहे. आणि आज आमच्यावरती तुम्ही पुरावे सादर करण्याची वेळ आणता, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेले आहे, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलेले आहे, आणि ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलेली आहे, त्यांना या राज्याची जनता माफ करणार नाही. आई जगदंबा माफ करणार नाही आणि नियती माफ करणार नाही. पुरावे काय? या महाराष्ट्राची 11 कोटी जनता हाच पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? सीमाप्रश्नासाठी मेलेले 69 आमचे हुतात्मे हा पुरावा आहे. पुरावा काय पाहिजे? 1000 आंदोलनातून आमचे शिवसैनिक मराठी माणूस शहीद झाला, तुरुंगात गेला, हा पुरावा आहे. 92 दंगलीमध्ये आमच्यासह 1000 लोकांवरती खटले झाले, लोक शहीद झाले, मारले गेले, हा पुरावा आहे. या महाराष्ट्राच्या मातीमातीमध्ये कणाकणामध्ये मराठी माणसाच्या रक्तात मनगटामध्ये शिवसेना आहे, हा पुरावा आहे. 10-20 लोक फोडले पैसे देऊन दहशतीनं, हा पुरावा होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेना पुढे चाललेली आहे. आणि पुरावा काय आहे शिवसेनेचा? या राज्याची जनता जागोजाग दिल्याशिवाय राहणार. ठीक आहे, इलेक्शन कमिशन किंवा अन्य सगळ्या यंत्रणा काय आहेत सध्या आपल्याला माहिती आहे. शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते विनायक राऊत यांनी 3 वेळा पत्र लिहिले ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना, त्याचं उत्तर दिलं नाही. पण एक फुटीरगड जातो, आमचा गट खरा सांगतो आणि त्यांना 24 तासामध्ये मान्यता दिली जाते. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार आणि सत्याचा खून असा होत असताना तुम्ही कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करणार? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर ज्याने दिल्लीच्या आदेशानं, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणलेली आहे, मला असं वाटतं वरून बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतो आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही. या मातीत तुम्ही खतम व्हाल आणि यात आज तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून झिंड काढल्याशिवाय राहणार नाही. मार्क माय वर्ड्स. बोला.